उल्वेनोड येथे रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालय कार्यान्वित झालं असून सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त विद्यालयामध्ये स्वागत समारंभाचं आयोजन रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं, तसेच विद्यालयाच्या परिवहन सेवेचाही शुभारंभ झाला. उल्वेनोड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयात सोमवारपासून सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त विद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये नर्सरी ते 6वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ आणि चॉकलेट देऊन स्वागत केलं. तसंच यावेळी स्कूल बसचंही लोकार्पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याला शकुंतला रामशेठ ठाकूर, विद्यालयाचे चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच हेमलता भगत, शरद खारकर, एमडी खारकर, रयतचे सहाय्यक विभागीय अधिकारी शहाजी फडतरे, रोहिदास ठाकूर, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, राजेश खारकर, विद्यालयाच्या प्राचार्या मुक्ता खटावकर, श्री कारंडे सर, सचिन खारकर, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. नवीन विद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये सुरुवात करत आहोत. शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉक्टर पाटील त्यांच्या आशीर्वादानं जी संस्था स्थापन झाली त्या संस्थेतल्या एका नवीन संकल्पाने या विद्यालयामध्ये उर्वामध्ये बरेच विद्यालय येत आहेत, पण त्याच्यामध्ये एक अद्ययावत असा एक स्कूल जो आहे ते रेल शिक्षण संस्थेनं आपल्याकरता सुरू केलेलं आहे. विमानतळाचा परिसर आहे, विमानतळ बांधलं येत आहे, सुरू होतोय, 2-3 वर्षांनी झाला आहे, प्राथमिक तयारी सुरू झालेली आहे. कालच भारताचे रस्ते वाहतूक मंत्री गडकरी सर आले होते आणि त्यांनी सांगितलं की विमानतळ रस्त्यावर झाला. आता नव्यानं हे विमानतळाचे दोन्ही जे गेट आहे, पूर्वेकडचा गेट, पूर्वे कर्गतकडचा आणि पश्चिमेकडचा गेट, जे आपले जुनं कर्गत गाव होतं त्या कर्गवकार गावाचं समर्थन हे सुद्धा रस्त्याला सुरू होत आहे. रेल्वेचं आणि मेट्रोचं गाडसुद्धा रेल्वे झाला आहे आणि त्या अनुषंगानं तिथं आपण पाहिला केला तर चांगला आधुनिक शिक्षण देणं गरजेचं आहे. पालकवर्ग हजार आहेत, विद्यार्थी हजार आहेत. खरं पहिल्यांदा मी व्यक्त करतो की यामध्ये एक तास दिसून जाणार, 5:30 कार्यक्रम 11:30. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या वेळेवर आला रोज वेळेवर येणे फार महत्त्वाचं आहे. वेळ ही अतिशय महत्त्वाची असते, ती चुकता कामा नाही. पाहुणे येत असतात तरी भारतात बदल भारतामध्ये सध्या पाहुणे वेळेवर येतात असं क्वचितच होतं, पण आपलं काम आपण वेळेवर करणं हे आपली गरज आहे. भविष्यात त्या शिकत येतात